NH-4B और NHI हाईवे आज की तारीख में मौत का शिकंजा बन चुके हैं। इन दोनों हाईवे पर अवैध तरीके से हो रही वाहन पार्किंग तथा हाईवे की दुरावस्था के चलते आए दिन हो रही सड़क दुर्घटनाओं के कारण सैकड़ों लोगों ने अपनी जानें गंवाई हैं। NHI हाईवे अथॉरिटी इन गंभीर मसलों पर पूरी तरह से सुस्त है, जिसके कारण हाईवे के किनारे निर्माण किए गए कंटेनर यार्ड्स के मालिक अपनी मनमानी चला रहे हैं। इन कंटेनरों की वजह से ट्रैफिक की समस्या गंभीर रूप धारण कर चुकी है, मगर ना ही NHI हाईवे अथॉरिटी इस पर ध्यान दे रही है और ना ही यातायात पुलिस, जिसका खामियाजा स्थानीय लोगों को भुगतना पड़ रहा है। लिहाजा इन तमाम मसलों पर हल निकाला जाए और अवैध पार्किंग पर अंकुश लगाया जाए, इस उद्देश्य से शेकापक्ष का एक शिष्टमंडल NHI हाईवे अथॉरिटी के प्रोजेक्ट डायरेक्टर MK वाटोड़े से मिला। इस शिष्टमंडल की अगुवाई विधायक विवेक पाटिल कर रहे थे। MK वाटोड़े से हुई चर्चा में विधायक विवेक पाटिल ने उपरोक्त सभी मुद्दों पर प्रकाश डालते हुए हर हाल में अवैध पार्किंग और सड़क की दुरावस्था के कारण हो रही दुर्घटनाओं को रोका जाए ऐसी मांग की और NHI अथॉरिटी को चेतावनी दी कि गणेशोत्सव से पहले इन बातों पर अमल नहीं हुआ तो शेकापक्ष द्वारा उग्र आंदोलन छेड़ा जाएगा। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे तथा करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल भी उपस्थित थे। इस दौरान विधायक विवेक पाटिल से हमारे प्रतिनिधि ने बात की। NH-4B जो आहे JNP साठी तयार केलेला रस्ता आहे आणि SH-54 जो दुरा पनवेल वरून रस्ता आहे, दोन्ही रस्ते आता जवळजवळ 100 पेक्षा जास्त NHAI त्या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहे आणि केवळ गलथान कारभारामुळे त्या ठिकाणी अपघात आणि ट्रॅफिक होताना आपल्याला दिसत आहे। कुणाचं काय कसलंही बंधन त्या ठिकाणी राहिलेलं नाही आहे। कुणी येते रस्त्याच्या बाजूला अप्रोच घेतोय, NHAI जे काय पाणी जायचे रस्ते आहे ते बंद करते, कोणी कसं काय करते काय करते ह्याला काय कुणाचा गठबंधन राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे लोकांना मात्र त्रास होत आहे। महिन्याकाठी 10-15 तरुण त्या ठिकाणी बाईकच्या अपघातामध्ये मृत्यूमुखी पावतात, तर सकाळी आणि संध्याकाळी जर तास तास दीड तास वाहतुकीचा खुलंबा 1-2-4 ठिकाणी होत असते आणि त्या संदर्भात NHAI कार्यकारी अभियंता आहेत, त्यांच्याशी आम्ही भेट घेतली। JM म्हात्रे यांचे सहकारी पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन तातडीनं ह्याच्या संदर्भातलं कारवाई केली गेली पाहिजे, कारण समोर गणेशोत्सव सण येतोय, वाहतूक ही वाढत आहे, लोकांना विनाकारण त्रास होत आहे। केवळ NHAI गलथान कारभारामुळे त्यांचं त्या रस्त्यावरचं असणारं कंट्रोल आणि त्यांची जी काही जबाबदारी आहे ती पार न पाडल्यामुळेच त्या ठिकाणी लोकांना त्रास होत आहे, त्याची जाणीव करून आज आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांना अधिकारी वर्गाला दिलेली आहे आणि त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरता JM म्हात्रे आणि रवी पाटील आणि आमचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी आमच्या ज्या सूचना आहेत त्या सांगण्यासाठी प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यासाठी गेलेले होते आणि त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत, त्या सूचना त्या संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा मान्य केलेले आहेत, ते योग्य आहेत असं त्याचं म्हणणे आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे आणि ते जर कार्यवाही करीत नसतील तर शेवटी त्या संदर्भातला आंदोलनाचा इशारा आम्हाला द्यावा लागेल आणि जनतेचं रक्षण करणं, वाहतुकी सुरळीत झाली पाहिजे, वाहतुकीची खोळंबा होता कामा नये, तास तास अर्धा अर्धा तास लोकांना रस्त्यावर थांबायला लागू नये यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा प्रयत्न आहे आणि त्याच्या आड येणाऱ्या ज्या काय घटना आहेत ज्या ज्या वस्तुस्थिती तातडीनं दूर केली पाहिजे, या संदर्भामध्ये वाहतुकीचे DCP यांच्यासोबत सुद्धा एक आम्ही प्रत्यक्ष NHAI अधिकाऱ्यांनी घेऊन पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहणी करणार आहोत आणि जे रस्त्यावर ट्रेलर जे उभे केले जातात त्या रस्त्याच्या ट्रेलरवर कार्यवाही NHAI आणि ट्रॅफिक वाहतूक खात्याने केली पाहिजे अशी त्या ठिकाणी आमची मागणी आहे आणि कुठल्या परिस्थितीत हा रस्ता जनतेसाठी सुरळीत सापडला पाहिजे असा आमचा तो प्रयत्न आहे, तो 100% आम्ही यशस्वी करू असा विश्वास मला वाटतो। साहेब, आता आपण उल्लेख केला की मोटरसायकल सवार अपघातामध्ये बरेचसे जण आले,